रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो करा. सध्या रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुरू असणाऱ्या आमरण उपोषणाने सर्वांचे लक्ष वेधलंय. हे उपोषण कुणाच्या व्यक्तिगत मागण्यांसाठी नव्हे तर स्वराज्याचा इतिहास टिकवण्यासाठीचे आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी स्वराज्याच्या पहिल्या युवराजनी येसुबाई यांचे स्फूर्तीस्थळ व्हावे या मागणीसाठी साताऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के आणि शृंगारपूर गावचे सरपंच विनोद पवार हे आमरण उपोषण करत आहेत. त्या शृंगारपूरमध्ये महाराणी येसुबाई, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून तिथं काहीच नाही आहे, पूर्णतः दुर्लक्ष आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथून अवघ्या 12 किलोमीटर अंतरावर असणारे शृंगारपूर हे गाव महाराष्ट्राच्या आणि मराठ्यांच्या इतिहासात कायम केंद्रस्थानी राहिलेलं हे गाव, स्वराज्याच्या पहिल्या युवराजनी येसुबाई यांचं हे गाव, स्वराज्याचं धाकलं धनी आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचं हे सासर. शृंगारपूरचा इतिहास देखील तितकाच महत्त्वाचा, पण आज हे गाव दुर्लक्षित आहे. शृंगारपूर हे गाव श्रीमंत महाराणी येसुबाई यांचं माहेर गाव, जन्मस्थल आहे. छत्रपती संभाजीराजांची सासरवाडी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच गावाच्या माथ्यावरती ऐतिहासिक प्रचितगड लाभलेला आहे आणि या प्रचितगडाकडे राज्यभरातून पर्यटकांची वर्षानुवर्षे अशी ओढ लागलेली असते आणि ते पर्यटक आपल्या त्या गडावरती महाराजांच्या पायखुना जाणवण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वर्षी येत असतात आणि याच ऐतिहासिक गावामध्ये महाराणी येसुबाईंचं यांचं मोठं महान कार्य असून सुद्धा पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारची ओळख दर्शवणारं या ठिकाणी स्मृतिस्थळ व्हावं अशी ग्रामपंचायतची जवळ 5 वर्ष मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक मोहिमेवर गेले असताना संभाजीराजे याच शृंगारपुरात वास्तव्याला होते. याच ठिकाणाहून त्यांनी स्वराज्याच्या कामात हातभार लावला होता. शृंगारपूरचा इतिहास जरी संपन्न आणि महत्त्वपूर्ण असला तरी सध्या तो या गावात आल्यानंतर कुठेच जाणवत नाही ही वस्तुस्थिती आहे. इथे शिर्केंचा वाडा पूर्वी होता, पिलाजीराव शिर्के. पिलाजीराव शिर्केंचे जावई संभाजी महाराज येसुबाईंचं माहेरघर आहे आणि त्या वाड्याजवळ आता आपण इथे आहोत. इथे आजही काही गोष्टी ज्या ऐतिहासिक आहेत त्या आजही अस्तित्वात आहेत. त्या वाड्याचे दगड, त्यावेळेचा घिरट जातं दळणाचं, या आजही बघायला मिळत आहेत आणि या अनुषंगाने आपण इथे एक स्मृतिस्थळ व्हावं येसुबाईंचं, माहेरवशी नसल्यामुळे आणि राणी साहेब असल्यामुळे ही एक चांगली भावना घेऊन पुन्हा इतिहासासाठी आपण लोकांना जागरूक करणं हा मूळ आणि चांगला उद्देश घेऊन आपण याची एक मागणी केली. शृंगारपूरच्या वाड्यात येसुबाईंचं बालपण सरले. याच ठिकाणी अनेक वेळा छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते आणि दुर्दैवाने याच भागातील एका वाड्यात त्यांना अटक देखील झाली. एवढा मोठा ऐतिहासिक वारसा या पटलावरून दुर्लक्षित झालाय. याचकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आता या आमरण उपोषणातून केला जातोय. मायबाप शासनाने याकडे लक्ष देत स्फूर्तीस्थळाची मागणी लवकरात लवकर मान्य करावी अशी मागणी आता शिवप्रेमी नागरिक करीत आहेत. जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार.